महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य असलेले राजकुमार ढाकणे यांची प्राधिकरणातून हकलपट्टी करण्यात आली आहे. राज्य पोलीस प्राधिकरणावर नियमबाह्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. याबाबतचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. फडणवीसांच्या पत्रानंतर आता राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून राजकुमार ढाकणे यांची हकलपट्टी करण्यात आली आहे असं गृह विभागाने अधिसूचना जारी करून सांगितलं. यानंतर त्यांच्याबाबत केलेल्या तपासात ढाकणे यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केलाय. 2015 राजकुमार ढाकणे यांनी हत्येचा प्रयत्न केला. त्या आरोपाखाली पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला राजकुमार ढाकणे यांच्याबद्दल रिपोर्ट सोपवला. त्यात राजकुमार ढाकणे यांच्या बाबत गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप आहे. त्यानंतर तात्काळ राजकुमार ढाकणे यांना राज्य पोलीस प्राधिकरणाच्या या पदावरून हटवण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांच्या विरोधात होणाऱ्या चौकशीसाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आला होता. 14 जुलै 2020 रोजी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्ती संदर्भात राज्य शासन विभागाने नोटिफिकेशन जारी केले होते. राज्य सरकारच्या पोलीस ट्रिब्युनल अर्थात पोलीस तक्रार प्राधिकरणावरून गृह विभागाने केलेला राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीचा विरोध करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निषेध केला होता आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचं सांगितलं होतं. पोलीस खात्यातील अंतर्गत ट्रेकर सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि 17 न्यायालय इतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकुमार ढाकणे यांना पदावरून हटवावे असा उल्लेख या पत्रात केला होता. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.